हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मुग्धा वैशंपायन ऑफिशियल. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आज खरंच खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि ब्लॉग आय नो आणि ब्लॉगची तशी बऱ्यापैकी गॅप पडली आहे चॅनलवरून. सो आम्ही ठरवलं की आज ब्लॉग करूया आणि याचं एक खूप खूप आवडीचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आमचं मूळ घर खानावला आहे आणि खानावला आमची विहीर आहे आणि आता ती भरली आहे आणि या सीझनचं आम्ही पहिल्यांदा दोघी एकत्र पोहायला जातोय आणि त्यामुळे मजा येणार आहे खूप. आम्ही आता अलिबागला आहोत, अलिबागहून निघालोय, आता खानावला जाऊ आणि मग तिथे गेल्यानंतर काय काय घडतंय. एक्झॅक्टली, स्टे ट्यून्ड, याय, लेट्स गो, लेट्स गो. आम्ही पोहोचलोय खानावला आमच्या घरी. तुमच्यापैकी भरपूर जणांना ऑलरेडी माहिती आहे की खानावला काय आहे आणि आम्ही तिथे काय काय करतो, पण आपल्या चॅनलला जे नवीन जोडलेले मेंबर्स आहेत, जे नव्याने जोडले गेलेले आहेत, त्यांना मी सांगते की खानाव हे अलिबाग रोहा रोडवर, अलिबागपासून 10 किलोमीटरवर आमचं मूळ घर आहे. खानाव या गावात आमचं मूळ घर आहे आणि तिथे आमची विहीर आहे आणि भरपूर काय काय आहे. तर अ डे इन खानाव नावाचा एक वेगळा व्लॉग आम्ही केला आहे, त्याची लिंक मी इथे वरती देते आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नक्की देते. जो तुमच्यापैकी जे कोणी आपल्या चॅनलला नवीन जोडले गेले आहेत त्यांना खानाव कळावं किंवा खानाव काय आहे, आम्ही तिथे काय काय करत असतो हे सगळं कळावं म्हणूनचा हा व्लॉग आहे. तर तो व्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि मग हा व्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लिंक मिळतील आणि तुम्हाला रिलेट होईल की आम्ही काय काय बोलतोय ते. हाय, कुठे गेला होतास तू? कंपनीत. म्हणजे तू कशासाठी गेला होतास? अनलोडिंग, टेम्पो अनलोडिंग. आता मग तू सांग, तू काय करतोस? ट्रान्सपोर्ट आहे माझं. हा, थांब आपण जरा तुला फोकस मध्ये घेऊया. हिंदुस्तान पेट्रोलियमचा मी एक अपकमिंग वेंडर आहे. एएसपी ट्रान्सपोर्ट नावाने माझी फर्म आहे, अलिबाग पुणे पार्सल सर्व्हिस आहे. ये बात घ्या आणि तुम्हाला हवं असेल तर ह्याची लिंक किंवा ह्याचा नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते. दरवेळेची ड्युटी मला तुम्ही दिलेली आहेत ना? रे आहात तुम्ही, रे वाटत का तुम्हाला काय मला फोटो काढायला लावता त्याच? अशी तर बेअरिंग सोड तू, असायचं ते बेअरिंग धरून ठेवलंय ते सोड. काय करताय? फोटो काढतोय. आशिष किती मोठा आहेस, किती उंच आहेस? 6 आहेस का? फुल आहे. आणि आपलं खानावचं घर दाखवते नवीन आहेत त्यांना. Let's go! Say hi to everybody. It's अवकाश झालो, तू ते तिथे शेवाळ झालंय. चला दादा. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या 5 भावंडांची टोळी आहे खानावला आणि आता त्याच्यामध्ये माझ्या मोठ्या भावाच्या बायकोची ॲड झाली आहे, सायलीची. सो आम्ही ह्या व्लॉगमध्ये आम्ही सगळेजण आहोत, पण माझी सगळ्यात छोटी बहीण श्रद्धा, ती काही कारणाने या व्लॉगमध्ये नाही आहे, त्यामुळे मिसिंग यू सो मच श्रद्धा. Yeah.
मृदुलताई आणि प्रसाद दादाचा पाण्याच्या खाली जाण्याचा सक्सेसफुल प्रयत्न बघितल्यानंतर माझाही पाण्याखाली जाण्याचा एक निष्फळ प्रयत्न. आत्ता मी आणि ताई ज्या तंगाड्या भावाबद्दल बोलतोय तोच तो मगाशी आलेला आशिष दादा. मला असं वाटत होतं परवा गेल्या वेळेस. आजा बाबा मारायला गेले मारली बेडूक उडी.
माझी पण एक बेडू पुढे शिवते म्हणूनच बेडू पुढे सुरवीर नको. आता हे बघा, आता आम्ही फोन फायनली सायलीकडून विहिरीत घेतलेला आहे. मार ना आई, शूट करते मी तुला. कोणाला पोहत आहे आता? आरती का कुला? आम्ही पण खाणार. थांब जरा. आशिष गेला कुठे? हो बाय करा, चला लास्ट बाय बाय. फर्स्ट अटेम्प्ट डब्यात गेलाय आणि आता ऑन टू सेकंड अटेम्प्ट. एक सेकंदासाठी का होईना, फोन पाण्यात घेऊन पोहतानाचा व्हिडिओ शूट करता आलाय फायनली. आणि आता हा आमचा मित्र विहिरीच्या बाहेरच्याच कुठल्या तरी झाडाच्या बुंधात बसला होता. त्याला काहीतरी बेडूक वगैरे खायला मिळालाय, त्यामुळे त्याच्या दुपारच्या जेवणाची सोय झाली. आता तो एक छान वामकुक्षी घेईल अशी एक मला कल्पना करवते मी. बाय द वे, ही आहे नानेटी. हा एक सापाचा प्रकार आहे आणि हा आमच्या एरियामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. काय खातोय मुग्धा आपण? केवढी कोंबली आशा. फोटो नाही काढा, व्हिडिओ करते. आर्टिस्ट ही आहे का वडीचे? आर्टिस्ट नाही, आर्टिस्ट आत मध्ये आहे का? सासू काय? बाय बाय. अरे बाय कर दादा. चला येस. खानावचा आज पोहण्याचा व्लॉग इथे संपतोय. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण तुम्ही हा व्हिडिओ लाईक केल्यामुळे असे व्लॉग पाहणाऱ्या लोकांपर्यंत युट्यूब हा व्हिडिओ पोहोचवतो आणि त्याच्यामुळे रीच वाढतो. आपलं छान जे काही वाढतंय कुटुंब, फॅमिली वाढते. येस, तर तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. त्यामुळे शेअर करा आणि मुग्धा वैशंपायन ऑफिशियल हे आमचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.